स्वामी समर्थ नमस्कार. सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुळ्याच्या पानांची भाजी करून दाखवणार आहे. तर चला पाहूया आपण. तर ही मुळ्याची भाजी आपल्याला पहिल्यांदा साफ करून आणि धुवून घ्यायची आहे, नंतर कापायची आहे. तर मी आधी करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. मुळ्याची पानं मी धुवून घेतली आणि आता मी कापून घेणार आहे. टबात पाणी घेऊन एकदा धुतली आणि दुसऱ्यांदा धुताना पाण्यात मीठ घालून एक 5 मिनिट ठेवली आणि ती काढली आहे मी. आता ती कापून घेऊया आपण. भाजी कापून झालेली. आता ह्यात जो मुळा असतो त्या भाजीला थोडासा आपण त्यात कापून घालणार आहे. चव छान येते त्या भाजीला त्यामुळं. भाजीला आता आपण सुरुवात करूया. मी कढई गरम करून घेतलेली आहे. आता आपण थोडं तेल घालूया. जिरे 1/2 चमचा घालूया. दोन तीन अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या आपण घालूया. मिरच्या चांगल्या आपण भाजून घेऊया तेलात. दोन कांदे कापून घेतलेले आहेत, ते आपण घालूया. आता कांदा भाजण्यासाठी थोडं मीठ घालते. आता आपण हळद घालूया थोडी. झटपट होणारी अशी भाजी आहे ही पालेभाजी. पालेभाजीला मुळातच मीठ पण असतं आणि आपण जेव्हा भाजी टाकतो तेव्हा खूप दिसते. तर मीठ त्या थोडंसं प्रमाणातच टाकायचं, नंतर सुद्धा आपण घालू शकतो. आता ही भाजी मी कापलेली, किती छान दिसते बघा, सुंदर. आता आपण ह्याच्यात भाजीही घालायची. हिवाळ्यात पालेभाज्या खूप छान मिळतात. आता उन्हाळ्यात जरा पालेभाज्या कमी मिळतात. पावसाळ्यात पण असतात भरपूर पालेभाज्या. भरपूर पालेभाज्या पावसाळ्यात पण असतात, पण कसं असं पावसाळ्यामध्ये जरा थोडी पालेभाजी बघून व्यवस्थित करायला लागते, कीड असते. त्यात मी थोडासा छोटा छोटा मुळा होता तो मी कापून घेतलेला आहे, तो मी घालते. थोडं मीठ घालूया. कांदा भाजताना घातलेलं होतं मी. हलवून घेऊया आणि 5 मिनिट आपण झाकण ठेवूया. गरम गरम भाजी छान लागते. चपातीवर खावा, भाकरीवर खावा. झाकण ठेवते आता 1-5 मिनिट आणि आपण शिजवून घेऊया भाजी. मी 3 चमचे नारळाचं चव घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर दिसतोय. थोडी ओलसर आहे, थोडं पाणी आटून मग घेऊया आपण. रोजच्या जेवणात आपल्याला ना पालेभाजी संध्याकाळी पाहिजेच. ताटामध्ये पालेभाजी, सॅलड, दही, म्हणजे आपलं अन्न परिपूर्ण होतं पालेभाजीमुळं. पालेभाज्यांमध्ये फायबर भरपूर असतं, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. ते परतून घेते व्यवस्थित आणि काढून घेते. भाजी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे. गॅस बंद करते मी आता.